हरि ओम श्रीराम अंबदने। मी इंदू पाटील, डोंबिवली केंद्र पूर्व। माझा सुनेचा अनुभव आहे। आम्ही 2001 पासून बापूंकडे जात आहेत, पण माझ्या 1.5 वर्षापूर्वी माझ्या सुनेला दिवस गेले। 3 महिने झालेले होते, 3 महिने 4 महिना लागला तेव्हा तिच्या अचानक पोटात दुखायला लागले। मग आम्ही फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो, त्यानंतर त्यांनी औषध दिलं, गोळ्या दिल्या। ते 5-6 दिवस असेच गेले, पण तिला काही फरक पडत नव्हता। मग आम्ही पुन्हा दुसऱ्या सर्जनकडे नेलं, तिथे त्यांना दाखवलं तर ते बोलले सोनोग्राफी करावं लागेल। मग आम्ही सोनोग्राफीला नेलं, सोनोग्राफी करून आणली। मग त्या मोठ्या डॉक्टरांना दाखवायला गेलो, त्यांनी रिपोर्ट बघितला, ते बोलले की अपेंडिक्स आहे, आणि अपेंडिक्स असल्यामुळे पुढे बाळाला पण त्रास होईल आणि तुमच्या सुनेला पण त्रास होईल, म्हणून ऑपरेशन करणं गरजेचं आहे। मग आम्हाला खूप विचार येत होते, आता जवळजवळ 4 महिने पूर्ण होत आले। मग आम्ही घरी आलो, घरी आल्यावर आम्ही विचार केला। मग मुलाला मी बोलली की आपण दादांकडे रिपोर्ट घेऊन जायचे का, तो मला बोलला आई तू जा रिपोर्ट घेऊन, मग दादा जर बोलले ऑपरेशन करा तर करायचं, नाही तर दादा जे सांगतील तेच ऐकायचं। मग आम्ही दोघंजण गेलो, मी आणि माझे मिस्टर, रिपोर्ट घेऊन दादांकडे। तिकडे गेल्यावर आम्ही दादांना सांगितलं, रिपोर्ट दाखवले। दादांनी विचारलं तुम्ही कुठे राहतात, मी बोलली आम्ही डोंबिवलीला राहतो। बोलतात मग त्या मुलीला इकडे आणू शकणार नाही, गर्दी असते गाडीला, मग तुम्ही असं करा तिला सकाळ संध्याकाळ रामरक्षा बोलायला सांगा। दादा एवढं बोलले। मग नंतर मी म्हटलं दादा ऑपरेशन करायचं काय करायचं, डॉक्टर ऑपरेशन करायला बोलतात, तर बोलतात नाही करायचं ऑपरेशन, तो बसला आहे श्रीराम काळजी घ्यायला। दादांनी असं सांगितल्यावर खूप बरं वाटलं। मग आता आम्ही घरी आलो, घरी आल्यानंतर सुनेला सांगितलं दादांनी असं असं सांगितलं। मग ती पण आणि आम्ही दोघं पण रोज नित्यनियमाने रामरक्षा बोलत होतो सकाळ संध्याकाळ। त्यानंतर आमच्या सुनेला मग गोळ्या वगैरे काही न घेताना आराम पडला। तसेच 7वा महिना लागला ओटीभरण करून ती तिच्या माहेरी गेली, तिथेही तिला काही त्रास नाही झाला। त्याच्यानंतर मग डिलिव्हरी झाली सुखरूप आणि मुलगी झाली 1 डिसेंबरला। आता मुलगी ही खूप चांगली आहे, सून पण चांगले, कसलाच त्रास नाही त्यांना अजून पण। ही बापूंची कृपा, दादा आणि बापू आई यांच्या कृपेने सर्व काही ठीक होतं। श्रीराम अंबदने।